ऐश्वर्या राजुळेकर. मी शिर्डी तालुका राहता जिल्हा अहमदनगर येथील श्री साईबाबा कन्या विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय येथील 8वीच्या वर्गात शिकते. आज मी आपल्यासमोर एक उपकरण सादर करीत आहे, ज्याचं नाव आहे वॉटर ओव्हरफ्लो इंडिकेटर. तुम्हाला या नावावरूनच समजले असेल की काही ठिकाणी पाण्याची खूप जास्त प्रमाणात नासाडी होत असते व ती नासाडी थांबवण्यासाठी मी हे उपकरण सादर करीत आहे. या उपकरणात हे बल्ब्स आपल्याला इंडिकेट करतात की ही टाकी फुल झालेली आहे. आपण पाण्याच्या मोटरीचं बटन बंद करून पाण्याची नासाडी होण्यापासून थांबवू शकतो. ते कसे? ह्या बल्ब्सला ह्या वायरी जोडलेल्या आहेत व ह्या वायरी या स्विचद्वारे आपण बॅटरीला जोडणार आहोत. आणि आपण पाहू शकता ही एक वायर अंडरग्राऊंडद्वारे या टाकीला जोडलेली आहे व एक इंच खोलीवर या टाकीत सोडलेली आहे. आता जेव्हा या टाकीत आपण पाणी टाकणार आहोत तेव्हा हे पाणी टोकापर्यंत येईल आणि ह्या वायरीला टच होईल तेव्हा हे सर्किट पूर्ण होईल आणि हे बल्ब्स पेटतील. ते आपल्या तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की हे कसे पाण्याद्वारे हे सर्किट कसे पूर्ण होईल, तर आपल्या सर्व असे माहिती असेल की सॉल्ट वॉटर इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, म्हणजेच क्षारयुक्त पाणी हे विद्युतधारेचे सुवाहक आहे. ते कसे? हे बल्ब्स ह्या वायरीला जोडून ह्या बॅटरीला जोडतील. मग हे ह्यात इलेक्ट्रिक फ्लोद्वारे ह्या वायरीद्वारे इथल्या वायरीत पाण्याला टच झाल्यावर हे बल्ब्स इलेक्ट्रिक फ्लोद्वारे पेटतील. व हे तुम्हाला आता आधीच माहिती आहे. आता मी आपल्यासमोर याच उपकरणाचे एक प्रात्यक्षिक दाखवणार आहे. आता मी या टाकीत पाणी ओतत आहे. व ही वायर या बॅटरीला जोडत आहे. आपण पाहू शकता ही वायर या टाकीतल्या पाण्याला टच झालेली आहे आणि इथले बल्ब्स लागलेले आहेत. व जेव्हा आपण या बॅटरीचं सर्किट काढू तेव्हा हे बल्ब्स बंद होते, म्हणजेच इलेक्ट्रिक फ्लोद्वारे ही सगळी क्रिया पार पडत आहे. आता मी तुम्हाला ह्याच उपकरणाचे आणखी एक प्रात्यक्षिक दाखवणार आहे. तर हे प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी आपण सर्वप्रथम दोन वाट्या घेतलेल्या आहेत व त्या दोन्ही वाट्यांमध्ये आपण अर्धी अर्धी वाटी भरून पाणी ओतलेलं आहे. तर पहिल्या वाटीला आपण नाव देऊयात ए वाटी आणि दुसऱ्या वाटीला आपण नाव देऊयात बी वाटी. आता आपण ए वाटीमध्ये ही वायर बुडवून पाहूयात. आपण पाहू शकतात हे बल्ब पेटलेले आहेत. आता आपण बी वाटीमध्ये ही वायर बुडवून पाहूयात. आपण पाहू शकतात हे बल्ब पेटलेले नाही. आता तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की हे कसं सिद्ध झालं, पहिल्या वाटीमध्ये बल्ब पेटला आणि दुसऱ्या वाटीमध्ये नाही, ते दोन्ही पाणी असून सुद्धा. तर त्याचे मूळ कारण हे की पहिल्या वाटीत आपण NaCl म्हणजे सॉल्ट घालून त्याचे वॉटर हायड्रोलायसिस म्हणजे H2O रिॲक्शन घडवून आणली व त्यामुळेच इलेक्ट्रॉन्सचा फ्लो त्यामध्ये झाला व त्यामधील इलेक्ट्रॉन्सच्या फ्लोमुळे इलेक्ट्रिक करंट फ्लो झाला व हे सर्किट पूर्ण झाले व त्यामुळेच हा बल्ब पेटला. बी वाटीमध्ये आपण फिल्टर्ड पाणी घेतले होते व फिल्टर्ड पाण्यामध्ये क्षाराचे प्रमाण हे अतिशय कमी असते व त्यामुळे हे सर्किट पूर्ण होऊ शकले नाही आणि हा करंट फ्लो झाला नाही. तर ह्यावरून हे सिद्ध होते की आपण यातील क्षाराचे प्रमाण तपासू शकतो व पाणी शुद्ध आहे की नाही ह्याची तपासणी करू शकतो. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद.